श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। नवरात्रीची सुरुवात मंगळवारी म्हणजे 9 एप्रिल 2024 पासून झाली आहे। नवरात्रीच्या काळात दुर्गा माता पृथ्वीवर येते आणि भक्तांचे दुःख दूर करते असं म्हटलं जातं। नवरात्रीच्या प्रत्येक तिथीचे स्वतःचे महत्त्व असले तरीही अष्टमी आणि नवमी या तिथीचे खूपच महत्त्व मानले जाते। या दोन तिथींना लोक देवी भगवतीला प्रसन्न करण्यासाठी कन्या पूजन करतात। नवमीला हवन केले जाते। रामनवमी हा पवित्र सण चैत्र नवरात्रीमध्ये येणारा नवमीला साजरा केला जातो। भगवान श्री राम यांचा जन्म त्रेतायुगात या दिवशी झाला होता। नवरात्री, दुर्गाष्टमी आणि रामनवमीच्या दिवशी मुलींची पूजा केली जाते, ज्याला कंचक असेही म्हणतात। या पूजेमध्ये 9 वर्षाच्या मुलींची पूजा करण्याची पद्धत आहे। महागौरी ही 8 वर्षाची होती असे मानले जाते आणि म्हणूनच कन्येची पूजा केल्याने भक्ताला कधीही दुःखांचा सामना करावा लागत नाही आणि माता भगवतीची आपल्या भक्तांवर भरभरून कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 15 एप्रिल रोजी दुपारी 12:11 सुरू होईल आणि ती 16 एप्रिल रोजी दुपारी 1:23 संपेल। आणि उदय तिथीनुसार अष्टमी तिथीचं व्रत जे आहे ते मंगळवारी म्हणजे 16 एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे। अष्टमी तिथी आणि मंगळवार एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला विशेष देवीची सेवा आणि आराधना करण्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे, कारण मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा वार असतो, माता लक्ष्मी त्याचबरोबर आदिशक्तीची। जर आपण ह्या दिवशी विधिविधानपूर्वक पूजा केली, सेवा केली, नामस्मरण केलं, जप केला, तर त्यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छासुद्धा साक्षात माता भगवती पूर्ण करत असते। पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला फक्त 11 लवंगांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे, कारण मंगळवारच्या दिवशी जर आपण हा 11 लवंगांचा उपाय केला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व दारिद्र्य, सर्व दोष तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या चहूबाजूने प्रगतीही होणार आहे। आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहे, त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। उद्या आहे अष्टमी आणि अष्टमीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची। देवपूजा करताना आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या कुलदेवीची विधिवत पूजा करायची। म्हणजे काय करायचं, एक तामण घ्यायचं, तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यामध्ये जर तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती किंवा टाक असेल तर त्याची त्याला आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे। तुम्ही अभिषेक पाण्याने करू शकतात, पंचामृताने करू शकतात किंवा दुधाने करू शकतात। त्यानंतर पुन्हा आपल्या देवीची जी मूर्ती आहे किंवा टाक आहे त्याला पुन्हा त्या जागेवर देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे, किंवा तुम्ही वेगळी पूजा मांडणार असेल चौरंगावर तर लाल वस्त्र अंथरायचं आहे। सगळ्यात पहिलं आपल्याला एक कोपऱ्यामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। अग्नीच्या साक्षीने आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवाही करायची आहे। अभिषेक करून झाल्यानंतर आपल्या कुलदेवीला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। जर तुम्हाला आरती येत असेल कुलदेवीची तर आरती करायची आहे, नामस्मरण येत असेल तर नामस्मरण करायचं आहे। अशा रीतीने विधिवत आपल्याला पूजाही करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा विधिविधानपूर्वक पूजा करायची, तिच्या मूर्तीला सुद्धा आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे, पुन्हा स्वच्छ पुसून जे देवघरामध्ये ठेवायचं आहे तिला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आरती करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची। आणि उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून देवीला जे आहे खिरीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीला एक वस्तूसुद्धा अर्पण करायची, ते म्हणजे कुंकू। आपल्याला कुलदेवीला उद्याच्या दिवशी आवर्जून कुमकुमार्चन हे करायचं आहे। कुमकुमार्चन म्हणजे काय, तर आपल्या देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत आपण चिमुटभर जे कुंकू असतं ते अर्पण करतो, त्याला कुमकुमार्चन असं म्हटलं जातं। आता हे कुमकुमार्चन तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108
8 वेळा करू शकतो. आपल्याला आपल्या देवीचं नामस्मरण करत करत हे कुंकू जे आहे पायापासून डोक्यापर्यंत देवीला अर्पण हे करायचं आहे. कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येतात. नंतर ते कुंकू जेव्हा आपण आपल्या कपाळावर लावतो त्यामुळे देवीची शक्ती आपल्याला मिळते. हे कुंकुमार्चन केल्यावर आपल्याला दुसऱ्या दिवशी ते कुंकू जे आहे डब्बीमध्ये भरून ठेवायचं आणि दररोज त्याने आपल्याला टिळा हा लावायचा आहे. हे कुंकू आपलं संरक्षण करतं, त्याचबरोबर आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला लावल्यामुळे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होत असते. कुंकुमार्चन ही सेवा जी आहे ती देवी मातेला अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण ही सेवा आपल्या कुलदेवीवर करतो तर त्यामुळे आपली कुलदेवता जी आहे ती आपल्या भरभरून प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं. तरी ह्या आता सर्व सेवा मी तुम्हाला सांगितल्या अष्टमी तिथीला आपल्याला ज्या करायच्यात. आता जो उपाय आपल्याला 11 लवंगांपासून करायचा आहे तो आपण जाणून घेऊया. तर ह्या उपायाकरता आपल्याला 11 लवंगा ह्या लागणार आहेत. लवंगा ज्या आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असल्या पाहिजेत, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता आपण देवपूजा करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं, एक लाल रंगाचा कपडा हा घ्यायचा आहे. हा लाल रंगाचा कपडा जो आहे तो कॉटनचा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे एखादी लाल रंगाची पोटली असेल तर ती घेतली तरी चालणार आहे. आता हे जो कपडा आहे तो आपल्याला आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवायचा आहे आणि ज्या 11 लवंग आहेत त्या एका डिशमध्ये घ्यायच्या आहेत. त्या 11 लवंगापैकी एक लवंग जी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची, आपल्याला आसन घेऊन देवघरामध्ये बसूनच हा उपाय करायचा आहे. 11 लवंगांपैकी एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर ती लवंग जी आहे त्या लाल कपड्यावर ठेवायची आहे. पुन्हा दुसरी लवंग आपल्याला प्लेटमधली उचलायची आहे, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, पुन्हा ती लवंग जी आहे त्या लाल कपड्यावर करायची आहे. अशा रीतीने आपल्याला 11 लवंगावर 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमची सेवा ही रुजू करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि आपली जी पण कुलदेवी आहे तिचं नामस्मरण आपल्याला 108 वेळा करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचं, त्याचबरोबर माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे. जर आपल्या जीवनामध्ये धनाची कमी असेल तर आपल्याला बोलायचं आहे की माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहिलं पाहिजे, माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याचं भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे, आमच्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे आलं नाही पाहिजे. अशा रीतीने आपल्याला कुलदेवी आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून प्रार्थनाही मनोभावे करायची आहे. त्यानंतर ह्या ज्या 11 लवंगा आपण त्या लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवले त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आणि ही पोटली पुन्हा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूर्ती किंवा फोटो असेल किंवा टाकसमोर आपल्याला ठेवायची आहे. त्या पोटलीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि ही पोटली संपूर्ण दिवसभर आपल्याला आपल्या कुलदेवीसमोर ठेवायची आहे. आता संध्याकाळी पुन्हा त्या पोटलीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे, धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये तिजोरी असेल त्या तिजोरीमध्ये आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जी आहे ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीतनं बाहेर काढायची आहे आणि देवीसमोर आपल्याला ठेवायची आहे. तिला धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची, संपूर्ण दिवसभर ती पोटली आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवायची, संध्याकाळी उचलून जी आहे पुन्हा आपल्या तिजोरीत ठेवायची. तर अशा रीतीने हा उपाय आपण वर्षभर करू शकतो आणि पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा महाअष्टमी येईल तेव्हा आपण ही पोटली बदलून नवीन पोटली ही तयार करू शकतो. ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या तिजोरी कधीही रिकामी राहत नाही, आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होती. सर्वात प्रभावी उपाय आहे हा आणि जर अष्टमी तिथीला तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये गरिबी नावाला उरणार नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.